तर आता हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कुठला रंग येईपर्यंत विचारूया आपल्या शेफना. काळा म्हणता, काळा रंग होईपर्यंत म्हणता. काय शिद्दू तर मंडळी आता आलोय रांतळ्यावर आणि मी या मुलांना घ्यायला आलोय. तर काय न्यूज दिला नाही की ट्रॉफी मारला नाही. खाय मारला रे गोळ आणि एक दाखवतो गंप्या शेठ. अरे गंप्या शेठ पण आहे तिकडे. मग आज काय ऑलराऊंडर काय याला कुठली भेटली ट्रॉफी? उत्कृष्ट फलंदाज गंप्या. अरे काय म्हणतोस काय गंप्या? मग यायला पार्टी पाहिजे आज नक्की. चला आज गंप्याकडनं पार्टी वाटत होय. तर पोरं आमची आता क्रिकेटच्या मॅची सुरू झाली आहे. तुम्हाला दाखवे ना आता क्रिकेटच्या मॅची. पण आज काय पॉसिबल झालं नाही. आता आज काही जाता की नाही ना आता तरी. मग पार्टी करूया. काय गेले सगळे पोरं? चाल आता मग रांत्यावर आलो तरी गंप्या. हे गंप्या चल मग काहीतरी सामान विमान घेऊया. चला आता या खुशीमध्ये पोरांनी हे पोरांनी. तर या वर्षाचा शेवट चांगला झालेला आहे. पोरांनी मस्त ट्रॉफी मारली. दाखव सर ट्रॉफी बघतो तरी दाखव. राहिला एक नंबर रे. मस्त आहे ना एक नंबर कडक. तर आता या खुशीत आपण आता पार्टी करूया. माणूस या खुशीत पार्टी करूया. तर आता काय करूया आपण इथेच बघ. इथेच मला वाटतं चिकन आहे. मग इथेच चिकन घेऊया. चल चालेल ठीक. काय पाहिजे? पाठवला फोन आला. कोण फोन करताय? फोन आला तुझा फोन. जावा जावा तुम्ही जावा पुढे. तोपर्यंत ना तोपर्यंत तयारी करा. चालेल ठीक आहे. पुढे जाऊन जरा चुलबिल पटवून ठेव. चालेल ठीक आहे. तोपर्यंत लवकर या चिकन घेऊन. आम्ही येतो तोपर्यंत सामान घेऊन. ठीक आहे चल हे जावा तुम्ही. चल खायला एकटा एकटा पी मला देऊ नको. चल तर आलो आता चिकन घ्यायला. तर नेहमीप्रमाणे आपल्या चाचांकडे चिकन घेऊयाचं आहे. त्याला कोंबडी किती घेऊया? एक कोंबडी घेऊया. किती पोरं येतात आपली ती? एक दोन तीन चार पाच सहा किती? दहा पोरं आहेत. दहा पोरं आहेत. मग चला असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोरांना त्रास कमी होईल. ठीक आहे आता हे झालं की मग जाऊया घेऊन. चला तर आता मस्त चिकन घेतलेलं आहे. आरोग्यासाठी खाऊ घेतलंय. गुलाब काय? गुलाब मला घ्या. तुला पण घेतलं. अरे एवढी कुठे आरोग्य खाणार आहे? तुला पण घेतलं आहे. हे घे मला इथे दे. चला येऊ. चालेल ठीक आहे. चला चला बाय बाय. चलो तर मंडळी घरी आलोय आणि आई पाईकडे तांदूळ नीट करते. सगळे आपले शेफ बाप्या आलेले आहेत. पोरं पण आलेली आहेत सगळी. हे चला हे चला ट्रॉफी पण इकडे आणलेली आहे मुलांनी. मस्त मारून बघा. एक नंबर ट्रॉफी आहे. चला आज आता ही या वर्षातली शेवटची म्हणा किंवा व्हिडिओ कधी जाईल. हा याच वर्षात जाईल. तर छान सुरुवात झालेली आहे. हे चला हे पटकन आहे पटकन या. चला हिसतो. हे बघा लाकडं विकडं लावून ठेवलेली आहेत पोरांनी. चला पटकन आता हिसतो भेटूया. इस्तो पेटलेला आहे मस्तपैकी. चला आता चिकन साफ करू. तर इकडे आता चिकन साफ करून घेत आहेत. आपलं बारीक करून घेत आहेत. साफ म्हणजे साफ पण करायचं आहे. पाणी बिणी आणलेलं आहे. तर इकडे निल्या आणि सिद्धू बसलेत चिकन बारीक करायला आणि बाकीचे बसलेत इकडे छकटणं मारायला. इकडे पाण्यावर बसून यांच्या गप्पा रंगत आहेत. तर आता सगळी मुलं येतील. एक एक गंप्या आता जरा फ्रेश व्हायला गेला आहे तर येतील सगळे. तोपर्यंत इकडे भात ठेवलेला आहे शिजवायला बघा. तर पोरं इकडे आता बाकीची तयारी करेपर्यंत ना भात शिजेल.
बापाका भात पर्यंत तयार करून घेतील आणि इकडे बघा मुलांना बापायकांनी सगळ्यांना कामाला लावलंय, शिकवतायत सगळ्यांना. तर इकडे सोनू खोबरा काय करताय? अशा प्रकारे तो फक्त एक कच्चा लिंबू आहे. इकडे बसलाय तो कौस्तुभ. बाकी कुठे आहे कौस्तुभ? तुझे मित्र मंडळी कुठे आहेत? हा गाराटले वाटत, गाराटले. हा चालेल, तर झाला रे. त्यांचा तोपर्यंत चिकन साफ करून होत आहे बारीक करून, आणि तोपर्यंत इकडे सगळे काय नाही काय कांदा बिंदा कापायचं काम सुरू आहे यांचं. तर आता घाई गडबडीत आपली ही अचानक हे आता ट्रॉफी मारून आली ना, त्याच्यामुळे मला वाटतं लिंब राहिली आणायची. आहेत लिंब, बघूया असली तर कोणा वाटते असतील लिंब. तर मस्त तयारी, अगदी जोरात तयारी चालू आहे पार्टीची. हा त्या पण चालेल ना. हे लिंब नाही रे, लिंब नाहीत बाब्या. काय म्हणतो लिंब नाही तर विमचा साबण चालेल, त्यात लिंबू असता चालेल. हा 100 लिंबू असतात ते पण. ठीक आहे चला पटपट आवरा, लवकर जेवायला मिळेल. मग उशीर झालाय, भूका लागल्यात ना. चालेल ठीक आहे. ऑलराऊंडर कुठे आहे आपला? अरे उत्कृष्ट त्याला बॅट्समन काय ते ऑलराऊंडर भेटला. गंप्या येईल येईल तो. अरे आला वाटतं ती कडी वाजली वरची. हे निश्चित आहे मला वाटते आला असावा. कडी वाजली बोललो की नाय? वेड्याच्या कडीचा आवाज आला मला. इकडे 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 गंप्या म्हणजे पुढचा गंप्या करणार आहे. हे बघा गंप्याशी आलेले आहेत. फोडणीला वगैरे तोच देणार आहे तुला गंप्याशी. माहिती आहे ना मोठी ट्रॉफी घेऊन कामाला लागायचं राहा. काय काय करशील तू? तुझ्यासाठी काय काम शिल्लक ठेवला नाही? लसूण लसूण आहे. लसूण आहे बघ कुठं आहे? सोललेली आहे लसूण, सोललेलीच आहे वाटतं सगळे. आहे लसूण बिसून लसूण आहे का म्हणता? ठीक आहे. बाकी आता तू चिकन बिकन बाप्या का शिकवतील बोलला? तर बाप्या का आज मुलांना जेवण कसं करायचं शिकवणार आहेत की नाही? सगळा झाला ना. इकडे सोदू दे मस्त खोबरा इकडे किसून घेतलेला आहे भाताला. तोपर्यंत उकडे आलेले आहेत. आई भात झाला? भाताला उकळे आले तोपर्यंत. बघा काय काय भरपूर झाला होय ना मस्त. अरे काय? अरे होय बरा. ए अंब्या तुला एक काम देतो, जा आरूला घेऊन ये. जा हा जा घेऊन ये. काय सांगशील? बोलला पण सांग. तर गंप्या आता आरोईला बोलवायला गेलाय, तो घेऊन येईल. तर आता चिकन धुवून घेत आहे मस्तपैकी. चला ठीक आहे बस. अजून एकदा टाकूया की नको? काय धूट करतात चौद. चला आता भाजून घेऊया खोबरा. असं टाकू ना? टाक सगळं टाकू. टाक सगळं टाक. आणि ते हे कर परत ते आहे ना बलिदान कावलिदान. हा तर मस्त सिद्धू शिकतोय बा. पिंट्याची जागा चालवायला पाहिजे ना कोणतरी. तर सिद्धू आपल्या घर तरी नाही. पिंट्याचा भाव आहे सिद्धू. काय रे मी काय सांगतो, सिद्धू पिंट्याचा भाव आहे, तो जागा चालवणार पिंट्याची. ते काय शिकवत आहे असा बघ. असं फिरवित पिंट्या आता जरा बाहेर गेलाय, त्याच्यामुळे आता सगळं मुलं इकडे शिकून घेत आहेत. शिकून घे शिकून घे बघ. पहिल्यांदा करतोय म्हणजे समजून घ्या. मुलं पहिल्यांदा जेवण करत आहे. पसरून ठेव व्यवस्थित पसरून ठेव सगळीकडं. अरे वा मस्त. तर आता हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कुठला रंग येईपर्यंत विचारूया आपल्या शेफना. काळा म्हणता, काळा रंग होईपर्यंत म्हणता. तर आम्ही इकडे बोललो ना वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे, तर इकडे शोध लावले जाणार आहेत वेगवेगळे. कुठला कलर आला? तांबड. तांबड केशरी सारखा कलर यायला पाहिजे. केशरी एकदम जरा असा जमला ना मग असा सोनेरी कलर केशरी कलर असा आला पाहिजे असा मस्त. सिद्धू शिकला. आई बघ झाला काय? आता काय तेल टाकायचंय? आता आवाज येतो कुरुम कुरुम. नाही आवाज येत नाही ना. आला करतो टाकू नाही आधीचा कांदा काढून घेऊन मिक्स नाही करायचा आहे.
तर मस्त आता कांदा भाजून झालेला आहे। तर आता अशा पार्ट्या आपल्या खूप साऱ्या होऊ शकतात अशा प्रकारे, कारण आपल्याला कसं कधी कधी शेप कमी पडतात, कारण आपले शेप कुठेतरी बिझी असतात की काय, त्याच्यामुळे आपण शेप बनवतोय आता बाकीच्यांना सगळ्यांना कोणाकोणाला नवीन पिढीला। चला हा मस्त ए चायनीज सकस बाहेर टाकशील आल्याची पेस्ट करूया। चला काय नाही आता काय चुकलं तर माफ आहे आपल्या सगळ्यांना। चला मग असल का, चला आता पटकन हा खोबरा वाजून घेऊया। तर तिकडे खोबरा भाजेपर्यंत आता इकडे आल्याची पेस्ट बनवणार आहे, त्यासाठी आला बारीक कापून घेतोय। लसूण कुठे आहे काय ना काय काय म्हणताय काहीतरी विषय झाला इकडे काहीतरी विषय झाला ना। तर आता मुलं अशी काम करतात ना, हे पाहिल्याच्या नंतर एक काहीतरी ह्यांची एक गोची होणार आहे। कोणती कोणती गोची ते कमेंट करून सांगा। आणि इकडे आलेत अजून एक मेंबर, पण हे हे कोणते आपले फास्ट बॉलर ना, एक्सप्रेस एक्सप्रेस हा फास्ट बॉलर आमचे। काय बनवचारी नवीन आहे मग अरे वा येत नव्हता लवकर 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 आरू आरू आलेली आहे अशा प्रकारे गंपाई घेऊन ये घेऊन ये पेटू दूध पेटो विस्तो पेटो हा राहू आला रे आता का रुपयाचा भाव राहू। हा तर इकडे पिंट्या दादाचा भाव इकडे सिद्धू जो आपला शेप, त्याच्यानंतर रुपयाचा आहे ना रुपेश आपला शेप, तर रुपेशचा भाव राहुल, तर तो पण एक आता शेप तयार होणार आहे। तर ठीक आहे ही सेकंड जनरेशन जे शेप आहे सगळे, थर्ड जनरेशन असं पकडा। अरे आरू आरू इकडे बघ आरू हे काय करतात बघ सगळे हा असं ते करतो चल राहुल जाऊ दे नवीन पहिले पहिले आता इथेच गेले आमचे आता काय खरं नाही नाही एवढा करा एवढा सवायचं रे काढता सगळा तेवढा करा आपलं चालता आई बघ एवढं चालतं ना एवढं चालतं ना नक्की पाण्यात धुवून काढणार चला मिक्सर लावायचला या कर तर मस्त झालेलं आहे पेस्ट तिकडे झालेली आहे आला लसणीची। तर आता इकडे चिकनला मस्त पेस्ट लावून घ्यायची। तर आजच्या आजच्या मॅच मध्ये काय काय झालं ना त्याचं इकडे डिस्कशन सुरू आहे, कोणी कॅच सोडलं आणि कोणी हे केलं ते केलं। तर चिकनला मस्त आल्या लसणाची पेस्ट लावून घेतोय आता, तोपर्यंत आई तिकडे आता जो कांदा खोबरा वगैरे होतं ना ते कांदा खोबरा आता तिकडे मिक्सरला लावते वाटप बनवून घेते। बरं बापा का गेले कुठे आलेस हा बाप्या का म्हणायला लागले पोरं आता तयार झाली मग माझी जा। तर बाप्या का जरा कामासाठी बाहेर गेले आले 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 तर बाप्या का आलेत आता चला पटकन आता पोरांना चला राहुलने टोप ठेवलेला आहे गोल गोल पहिला तेल गोल किती किती बघा अगदी हात काली नको अगदी हात काली गेले घेशील वाजून वरणे टाकायचं पण टाक पण मीठ नीट टाक बाबा हा मीठ नीट टाक आरोही पण बघत्या आरोही शिकते आरू म्हणतर उद्या खेळण्यातला इथे खेळेल आरू खेळणी कुठे तुझी हा ना उद्या खेळण्यातलं बनवा तू फिरवट टाक फिरवट टाक गुगली कशी टाकतात तशी टाक डवळ आणि सगळ्यांचे म्हणजे पोकणी डवळ सगळ्यांना ना आपला एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल सगळ्यांची हेअर कट सगळ्यांनी हेअर कट आता आताच मारलाय वाटत झाले पण बघ ना सगळ्यांचा सेम आहे जवळजवळ
उतर हाथी वाजू टाका टाक लवकर जेवण म्हणताना किती कसरत असते ती टाक दोन दोन बघ तिकट नाही नाही तिकट आहे तिकट आहे तिकट आहे तिकट आहे वरती जाऊ टाकू हळद 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 आहे ना नाही हात चालव रे हात चालव जादू की कला सोनू सोनू तर बोललास ना की सामाधी झणझणीत होऊन जाऊन दे अरे टोप धर ना माहिती नाही विषय येत नाही तर इतकं कमी करा इतकं पाठी करा घरपोच सिद्धू खायची पडले सिद्धू दुपार पासून काय खाल्लं नाही ना असं काय नाही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे पहिल्या वेळी चुका होणारच की नाही लग्नावेळी काय करेल मग त्यावेळी ट्रेन झालेलं असत ट्रेन होणार आता आमच्या मुलांना सगळ्यांना गर्लफ्रेंड मिळणार आहे पटकन की नाही आमची मुलं बघा जेवण वगैरे करतात हा व्यवस्थित आता काय टाकायचं आहे आता व्हॉट्सअप टाकून घेतोय सिद्धू आजकाल पटवत टाक दोन मिनिट मी बोललो राशीन ना वाटत नाही आवाज जाईल काय सिद्धू लगन तू बसून करू शकतोस राहुल चला आता रस्सा करायचा आता काय तर एकच करायचं आपल्याला रस्साच करायचा आहे पोरांना पुरेल इतका करा झालं आता बाप्या काय झालंय आता मीठ ना आता झालेलं ऑलमोस्ट लास्टला मीठ तरी टाक तू नाही ना म्हणत होता आळणी बिळणी आता मीठ टाक अरे मीठ त्याला टाकायला सांगूया इकडे ना टाक चल अनुभव आहे का बघ 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 किती बस खारट खारट करशील खारट बस बस कमी 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 कधी साधा भात केला ना त्याला तू मीठ टाकायला सांगतो हा खाटून खाणार कोण तुला काय खारट झालं तर काय पाणी टाकायचा मी आहे ना कशा काय पाणी टाकायचा मग आता माझा कोट पडलेला आता मस्त मीठ पण टाकलेला आहे तर आता मस्त एक पाच मिनिटात चिकन तयार होईल आणि मग सगळेजण आता आपण मग खाऊया तर मस्त झणझणीत चिकन तयार झालेलं आहे आता टेस्ट टेस्ट घ्यायचं तरी काम कर हा चल कडक कडक ना मस्त एक नंबर चला हे यारे पत्रावे लावा तर इकडे पंगत बसले पत्रावे लावलेले आहेत ट्रॉफी कशी वाटते बघ ना अरे भारी रे इकडे लाईट पडला नाही भारी वाटते रे लाईबू हा एक नंबर एक शुभाष अरुपर
बदला अरे सांग सांग पटापट सुरू करू द्या सगळे चला पटापट फक्त सगळ्यांनी सुरुवात की बघ सुरुवात केलेली आहे पेशंट कसा आहे मस्त नेहमी प्रमाणे तर मंडळी या आमच्या पंक्तीत असं जेवायला तर आपल्या अशा पार्ट्या आता होतच राहतील मार्गशीर्ष संपला त्याच्यामुळे तर काही मेंबर आपले इकडे मिसिंग दिसतील कारण ते कामासाठी बाहेर गेलेत तर प्रत्येकाला काम असतं तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये सगळेजण प्रत्येक वेळी दिसत नाहीत कधी कधी तुम्हाला गंप्या पण दिसणार नाही कधी चेतन दिसणार नाही किंवा ही मुलं पण दिसणार नाही तोपर्यंत म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बाय 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 गुड नाईट गुड नाईट थँक्यू थँक्यू वेलकम.